महाराष्ट्रातील सुंदर बाग आणि अबाल वृद्धांचे आकर्षण असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील रामबाग या उद्यानाचा पहिला वर्धापन दिन सोहळा हजारो उद्यानप्रेमींच्या साक्षीने मोठ्या दिमाखदारपणे साजरा झाला. नयनरम्य वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई, उत्तम नियोजन आणि लहानग्यांपासून ज्येष्ठांची उपस्थितीने रामबाग नंदनवनप्रमाणे फुलले होते. आणि त्यातच पारंपरिक आणि अग्रिकोळी गीतांच्या बहारदार कार्यक्रमाने वातावरणात स्फूर्ती आणली होती. स्वतःच्या संपत्तीतून लोकांच्या सेवेसाठी उभारलेली रामबाग ही वास्तू न्हावे परिसरातील ग्रामस्थांच्या अभिमानाची ठरली आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हृदय सत्कार करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला. या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, डेल्टाचे नितीन पटेल, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, सरपंच विजेंद्र पाटील, उपसरपंच राजेश म्हात्रे, माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, शकुंतला रामशेठ ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कृष्णाशेठ ठाकूर, अरुण ठाकूर यांच्यासह ठाकूर कुटुंबीय, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीचे अध्यक्ष सी एल ठाकूर आणि रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर ठाकूर, स्वप्नील ठाकूर यांनी स्वागत केले. आता रामशेठ, तुमच्या नावात राम आहे, आता करायचं काम या ठिकाणी? तुमच्या नावात सर्व गोष्टी आहेत, तसं कर्तृत्वात सुद्धा आहे. मला आठवतं, हे यांनी ज्ञानार्जनाचं सेवेचं काम केलेलं आहे, शिक्षिकाचं काम केलेलं आहे वाशीला, आणि ती माझी शाळा, आणि आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. ते भाग्य आम्हाला मिळालेलं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी त्यांचं काम कर्तृत्व भावेसाहेब मी स्वतः बघितलेलं आहे. मला आठवतं की ते परदेशात होते आणि मी फोन लावला होता की पीएनडोचं काम त्या ठिकाणी आलेलं आहे. शेठ बोलले आम्ही आमच्या बँकेच्या कार्य काहीतरी त्यांचे टूरला होते, तर बोलले ठीक आहे, मी लँड झाल्यावर येतो. आणि तेव्हापासून त्यांची मेहनत बघतोय. त्यांचं कर्तृत्व एवढं झालं की इकडून ते सरळ दिल्लीला गेले, हे सुद्धा कर्तृत्व काही कमी नाही आहे. आणि मला वाटतं त्याच्याच माध्यमातून त्यांनी सेवा केली. आजपर्यंत जसं आता रवी शेठ बोलले की काम करण्याचं धाडस लागतं, तशी तुमच्यात हिंमत लागते आणि तेवढं दातृत्व सुद्धा पाहिजे. आज या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी सेवा केलेली आहे, आम्ही सर्व ऋणी आहोत रामशेठ आपले, की आपण शेवटी वरती का घेऊन जायचं नाही आहे, सर्व इथेच राहणार. मी या ठिकाणी आमचे नवनिर्वाचित जे सरपंच आहेत त्यांना मी काही कानमंत्र सांगणार आहे. रामशेठ, आम्ही सुद्धा नवी मुंबईत एक मंदिर बनवलं, असं सेम काय व्यक्तिगत विषय नाही, पण दुर्दैवानं तांत्रिक अडचणीमुळे फार अडचण झाली आणि एक सुंदर गोष्ट त्या ठिकाणी सर्वच लोक मुकली. मी सरपंचांना सांगेन की आता तुम्ही नवनिर्वाचित आहात, पुढच्या ग्रामपंचायतच्या तुमच्या कमिटीच्या मीटिंगमध्ये पहिला याचं नामकरण राम बाग म्हणून करून घ्या. एक तांत्रिक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, कोणच काय त्या ठिकाणी, या ठिकाणी आमदार साहेब आहेतच, या ठिकाणच्या सर्व गोष्टी पूर्तता करण्याची तांत्रिक बाग पूर्ण करा, शेवटी हे काय व्यक्तिगत नाही. आणि रामशेठनी सांगितलेलं आहे हे सर्व लोकांसाठी आहे आणि खरोखरच समाधानी व्यक्तिमत्व आहे. आज देवानं कुठल्याही गोष्टीची कमी केलेली नाही आहे. दोन्ही चांगले सुपुत्र या ठिकाणी काम करतायत, समाजामध्ये काम करतायत, आर्थिकदृष्ट्या आहेत, सामाजिकदृष्ट्या आहेत, कौटुंबिकदृष्ट्या आहेत, आणि त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीची कमी नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी की हा जो सोहळा आहे हा भविष्यामध्ये याच्यापेक्षा मोठा होईल, कारण मुंबईची लोकं येणार आहेत. लवकरच मुंबईची लोकं पुढच्या 2 वर्षामध्ये या ठिकाणी येतील. आणि आजसुद्धा गुगलवरती जर क्लिक केलं तर पहिला राम बाग या ठिकाणी येत असतं. आणि ही खरी आपल्या सर्वांची ओळख आहे, मला विश्वास आहे. मी सरपंचांना दुसरा एक ठराव सांगतो की नवी मुंबई महानगरपालिकेची बस इकडे नाही येत. तुम्ही ठराव करा, पुढच्या वेळेस रामशेठ तुमच्या हस्ते त्याचं उद्घाटन करून टाकू आपण. एक चांगली नगरपालिकेची इलेक्ट्रिक बस या परिसरातील मुंबई न्हावा सर्वांसाठी करून टाकू. एक बस, 2 बस, 3 बस तुम्ही सांगा,
एवढा बस या ठिकाणी आम्ही देऊन टाकू, शेवटी लोकांची सेवा आहे. मागच्या काही महिन्यापूर्वी आमदार साहेब तुम्ही त्याचं उद्घाटनही मागच्या वेळेस केलं आहे. त्याच्यामुळे चांगलं काम करण्याच्या मागे जी गाडी रामशेट शोरूमच्या बाहेर असते ना त्याच्यावर धूळ उडत नाही, जी गाडी रस्त्यावर असते त्याच्यावर धूळ उडते. काम करणाऱ्या माणसावर नेहमी टीका होत असते आणि मला वाटतं की आपण केलेलं काम हे टीकेच्या सहित तुम्ही घेता हे तुमचं मोठेपण आहे असं मला वाटतं. आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या रामशेटसाठी करूया. त्या या जमिनीला हात लावल्यावर त्याचं सोनं कसं होतं हा दाखवणारा रामराजा आहे आणि हे त्यांनी लोकांकरता केलेलं आहे, स्वतःकरता केलेलं नाही. स्वतः कधीतरी वर्षातून एखाद दिवशी येत असतील, त्यांची मुलं येत असतील, तमाम दुनियेतल्या लोकांकरता मुंबई शहरामध्ये सुद्धा आज एवढा सुंदर प्रकल्प नाही. तो रामशेटने उभा केलेला आहे ते चांगलं आहे, त्याला चांगलं म्हणण्याची दानत या महाराष्ट्रात आहे आणि म्हणून रामशेट तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. तुम्ही एक चांगलं काम पुढच्या पिढीला, त्या आता लहान मुलं मगाशी खेळत होती, येत होती, बागेत बसत होती, धुळ्यात बसत होती, हे आजच्या जगामध्ये इतका चौफेर मोठा परिसर, श्वास घ्यायला जिथे घरात जागा नाही, 10 बाय 10 खोलीत राहणारी माणसं आहेत, त्यांचे घुसमट झालेली माणसं आहेत, उन्हाळ्यामध्ये जे घरात बाहेर पडू इच्छितात त्यांना इतक्या मोकळ्या हव्यात आणण्याचं, म्हणून रामशेट जगात टीका होतच राहते, ती टीका होणारच आहे. उच्चतम लोक कहेंगे, लोकं का काम आहे काय ना, ज्यांना म्हणायचं ते म्हणतील. तुमचं काम चांगलं करत राहण्याचं आहे, तुम्ही ते करत राहिलेले आहात आणि म्हणून पवार साहेब सुद्धा म्हणतात जे रामशेटला जमतात ते आम्हाला कोणाला जमत नाही. आणि म्हणून 7 कोटीची इमारत साताऱ्यात उभी राहिली. म्हणून कृपा करून चांगल्या गोष्टीत राजकारण आणू नका. ते चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा, ते चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणा, त्याचं समर्थन करणारा मी एक पत्रकार आहे आणि म्हणून माझ्या मनात रामशेट तुमच्याबद्दल अत्यंत आदराची अशी भावना आहे. तुम्ही लोकांसाठी आहात आणि हा प्रकल्प लोकांसाठी आहे हे सगळं पाहिल्यानंतर आयुष्याचं वर्ष 2 वर्ष वाढतील असं वास्तू तुम्ही निर्माण केलेली आहे या ठिकाणी. मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या ठिकाणी जे रामशेट ठाकूर साहेबांनी जे काम केलंय ते इतिहासात कोरीव लिखण्यासारखं काम आहे, कोणीही असं करू शकत नाही. माणूस किती मोठा असला तरी मन मोठं असलं पाहिजे, ते मन मोठं हे करणारे फक्त एकच या महाराष्ट्रात देशात रामशेट ठाकूर म्हणाल तर काही करणार. मला आपल्याला सांगायचं आहे की या ठिकाणी या नावाखाडी एक चिखलात कमळ उमललं, हे कमळ म्हणजेच खरं म्हणजे रामशेट ठाकरांच्या मुलं उमललं आणि या संपूर्ण कमलाचा उपयोग या परिसराला होतोय. ही संपूर्ण बाग डेव्हलप केली, त्या डेव्हलप करायला सुद्धा काळीज मोठं लागतोय आणि म्हणून ते काळीज मोठं करून या ठिकाणी या परिसराला हा एक चांगलाच मार्ग दाखवलेला आहे. या ठिकाणी मला तुम्ही सांगा पुढची 50 वर्ष पिढी येईल, या 50 वर्षाच्या पिढीचा विचार केला तो रामशेट ठाकूर साहेबांनी केला. या 50 वर्षाच्या पिढीत या ठिकाणी काय घडेल, कारण मुंबई तर आता जवळ 10 मिनिटांवर आली, या 10 मिनिटांचा उपयोग या ठिकाणी या परिसराला होईल आणि या परिसराला पुढच्या 50 वर्षाची पिढी ही संपूर्ण रामशेट ठाकूर साहेबांचं नाव काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो हे काम सत्कार काम आहे, हे परमेश्वर रूपी असा माणूस जन्माला आला म्हणून या नावाखाडीचं नाव या जगात पसरलं असं मी म्हणाल तर गैर ठरणार नाही. शिडकोने एक मधल्या कालावधीमध्ये काही एक 2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी नावाज एरियाचं डेव्हलपमेंट म्हणून काढलं होतं. त्यावेळेला अशाच रीतीनं शिडकोने एक मोठं टेंडर काढून 50 हेक्टर जागा नावा गावच्या खालची जी आहे ना ही जागा शिडकोनं एक टेंडर काढलं तर ही जागा डेव्हलप करण्याकरता आम्हाला काहीतरी पार्टी पाहिजेल आहे, पार्टी म्हणजे एजन्सी पाहिजेल आहे, DOT तत्वावर त्यांनी करावं आणि त्याच्यात देखरेख करावी, तर त्याला काय त्याच्यात त्याला तिकीट वगैरे चार्ज असतात, मग नंतर बरेचसे काही पाळणे हेमतेम सर्व तेही येऊ शकतील
शिडकोचं अनुदान करावं, हे शिडकोनं एक खास टेंडर काढून त्यावेळेला करून घेतलं होतं आणि आम्ही तिथं शिडकोच्या पुढे ठेवलं की हा तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो तुमच्याकडे कोणी पार्टी आल्या नाहीत ते डेव्हलप करण्याकरता, त्यांना एजन्सी मिळाल्या नाहीत म्हणून ते पुढे झालं नाही, तर ते आपण नावा ग्रामपतीकडे द्या, आम्ही ते आयोजन करतो, नाहीतरी मगाशी यांच्या सांगितलंय की माझ्याकडे जे काही फिक्स डिपॉझिट मी ठेवलेलं आहे 47 वर्षात माझ्याकडे जे फिक्स डिपॉझिट मी तेवढ्यात 76 आम्ही धंदा सुरू केला, 76 पासून 24 वर्ष 2000 पर्यंत आणि आताही 23-24 वर्ष, तर त्याच्यावर झालंय अशा ठाकूर परेश ठाकूर यांना मी काही देणार नाही, हे सर्व पैसे मागायला लागले तर गेली येणारी 20-25-30 वर्ष जे काही असतील ती पुढतील जे पैसे आहेत माझ्याकडं ते मी ग्रामपंचायतीकडे पण द्यायला तयार आहे आणि तशा दृष्टीनं ग्रामपंचायतीमार्फत ते सर्व आपण करूया. प्रॉपर्टी या नावा खाडीची नावा गावाची नावा ग्रामपंचायती आहे आणि ते त्यांच्याच ताब्यात राहील, त्याच्याकरता माझ्याकडे जे काय आहे ते सर्व मी द्यायला तयार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जे लोक येताय हे बघताय आणि त्याच्यातला हा फार मोठा आनंद मला होतोय, आमच्या गावकऱ्यांना होतोय. यावेळी न्हावे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच आणि सदस्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या वीरभूमी एंटरटेनमेंट प्रस्तुत 70 कलाकारांचा संच असलेल्या पारंपरिक आगरी कोळी गीतांच्या बहारदार कार्यक्रमाने रंगत आणली होती.